गुरुवारच्या रात्री मुंबईत राजकीय क्षेत्रात खळबळजनक घटना घडल्याने राजकीय वातावरण खवळून जागे झाल्याचे दिसून येत आहेत. येथील दहिसर प्रभागाचे माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटाचे मुंबई विभाग प्रमुख राहिलेल्या अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता यावर देशभरातून अनेक राजकीय पक्षातील नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर माजी नगरसेवक दिनेश बोब यांनी सुद्धा घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. देशातील राजकारण आणि समाजकारण कोणत्या दिशेला जात आहे हा चिंतनाची बाब असल्याची प्रतिक्रिया स्पष्ट केली. सध्या राजश्रयामुळे गुन्हेगारी डोकं वर करीत आहेत. अमरावती शहरात 1 नाही तर 5 पब निर्माण झाले आहेत असे सुद्धा वक्तव्य दिनेश बोब यांनी स्पष्ट केले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मुंबईचे विभाग प्रमुख राहिलेले विनोदजी घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची काल गोळ्या घालून मित्रत्वाच्या संबंधामधून निर्गुण हत्या झाली. या प्रकारानंतर मारेकऱ्यांनीसुद्धा आत्महत्या केली. 2-3 दिवसाअगोदर ठाण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार करण्याची पाळी आली. राजकारण आणि समाजकारण महाराष्ट्राचं कुठल्या दिशेने चाललं आहे हा अतिशय चिंतनीय विषय आहे. अमरावतीसारख्या शहरामध्ये 1-2 नव्हे तर 5-5 पब उघडले गेले आहे. गुन्हेगारी राजाश्रयामुळं डोकं वर काढत आहे. ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वेदना देणारी गोष्ट आहे. झालेल्या घटनेचा निषेध तर आहेच, परंतु आजकालचं राजकारण हे कुठल्या दिशेने चाललं आहे त्याच्यावर समजूतदार लोकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे आणि या राजकारणाची दिशा व दशा बदलवण्याची सुद्धा नितांत गरज आहे या मताचा मी आहे. धन्यवाद.